विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94044449 आणि 82087404. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश लागू आहे, मात्र त्या आदेशाचं उल्लंघन झाल्यास त्याच्यावर कोणती कारवाई करायची हे जिल्हाधिकारी ठरवतील, असं पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगत जनआशीर्वाद यात्रेतून जशी ऍक्शन येईल तशी आपल्याकडून रिॲक्शन असेल असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात दिलाय. पाहुयात काय म्हणाले उदय सामंत. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही मनाई आदेश जारी केलेले आहेत. त्याच्यानंतर जनआशीर्वाद यात्रा आता रत्नागिरीला आलेली आहे. 100 लोक त्या यात्रेमध्ये आहेत. रत्नागिरीतले तसं कोण प्रॉपर दिसत नाही, आणि बाहेरचे लोक आहेत. पण मनाई आदेश असताना पुढे काय कारवाई करायची ते जिल्हाधिकारी ठरवतील. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आता सिंधुदुर्गामध्ये जनआशीर्वाद यात्रा दाखल होणार आहे. जनआशीर्वाद यात्रा ही जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी असलेली यात्रा आहे असं केंद्रातल्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षित असं आहे की आता डिझेलचे दर वाढलेले आहेत, पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, गॅसचे दर वाढलेले आहेत, त्याचा खुलासा केंद्र शासनाच्या वतीनं त्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये झाला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की रत्नागिरी जिल्ह्यातही जनआशीर्वाद यात्रा येत असताना सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असलेला गोवा मुंबई महामार्ग जो आहे 90 किलोमीटरचा पूर्ण पास झालेला आहे. तो कशामुळे झालेला आहे, तो कधी पूर्ण होणार आहे, लाखो लोकांना जो रोजगार मिळणार आहे तो कधी मिळणार आहे, हे जनआशीर्वाद यात्रेचं सांगितलं पाहिजे. त्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांवर टीका करायची, उद्धव साहेब ठाकरेला बदनाम करायचा, आणि म्हणून मागच्या 3 दिवसामध्ये काय घडलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ऍक्शन जर चांगली असेल तर त्याला रिॲक्शन देखील चांगली येते, पण ऍक्शन देखील वाईट असेल तर रिॲक्शन देखील वाईट असते. हे देखील या सगळ्या पुढच्या दिवसातल्या घडामोडींना आपण बघितलं आहे. त्याच्यामुळे शिवसेनेचा जन आशीर्वाद यात्रेला विरोध नाही, त्यांनी करावी, पक्ष वाढवा, प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. परंतु ऊसूट जे साहेबांवर टीका होते ते फक्त आकस्मिक होते, आणि ती होऊ नये ही शिवसैनिकांची भूमिका आहे. त्याच्यामुळे जर असं सातत्यानं होत राहिलं आणि ऍक्शन अशीच होत राहील, त्याला छोटी रिॲक्शन येणार आहे, हा नैसर्गिक नियम आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा, आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.